महाराष्ट्रातील नव्हे तर अखंड भारतातीलच काय, तर परदेशी भक्तांना देखील मराठी महिन्याच्या आषाढ महिन्यातील आषाढी वारीची उत्कंठा शिकेला लागून असते. या वारीत दिंडीत अनेकांना विद्यापीठीय पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवनातील कित्येक पटीनं अनुभव देऊन जाते. या वारी दिंडीत वैष्णवांचा मेळा आपल्या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन विठुरायांच्या दर्शनासाठी भेटी लागी जीवा एक उरामध्ये ऊर्जा ओढ घेऊन पायी चालत असतो. संत गाडगे महाराजांच्या उक्तीप्रमाणे देव दगडात नसून देव कायमस्वरूपी माणसात असतो. म्हणूनच एस व्ही केअर स्टुडिओ अकॅडमीचे संचालक श्री विजय वाघमारे आणि श्रीमती शिल्पा जयमणी यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत आपण या समाजाचं देणं लागतो या प्रांजळ भावनेतून माणुसकी धर्म निभावत देहू येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीतील वारकरी भक्तांची सेवा, केस कापून दाढी करून त्यांच्या मालिश करून सेवा अर्पण केली. वास्तविक पाहता या आजच्या आर्थिक स्पर्धेच्या धावपळीच्या युगात आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून बॅक टू सोसायटी म्हणून अशी निस्वार्थ भावनेनं काम करणारी लोकं कमी असतात. केलेल्या कामाचा गवगवा न करता आपल्या विधायक मार्गाची पायवाट महामार्गाच्या दिशेनं आपसूक जात असते. पर्यायानं प्रेमानं जग जिंकता येतं याची प्रचिती साक्षात या आळंदीच्या ज्ञानेश्वराच्या दिंडीतील माऊलींच्या सेवेतून परमार्थ घडून महदत्तभाग्य प्राप्त होत असतं. याची देही याची डोळा हे सुख त्याग सेवा समर्पण ही चतुर्सूत्री राबून हे शिल्पा मॅडमनी विजय सर हे दाम्पत्य विठ्ठल सेवा करतात हे वाखाणण्याजोगं आहे. समाजातील सर्वांनी घ्यावा हा पायंडा पाडत आहेत. मात्र नक्की खरं खरोखरच एखाद्या व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं कमीच असतं. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले त्याची सेवा बजावून एस व्ही केअर स्टुडिओ अकॅडमीचे मालक विजय वाघमारे आणि शिल्पा जयमणी हे आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो या भावनेनं ते समाजकार्य करतायत. गेली 5 वर्ष ते वारकऱ्यांची सेवा करतायत. हाय, मी विजय वाघमारे, फाउंडर ऑफ एस व्ही केअर स्टुडिओ अकॅडमी. मी कोथरूडवरून आहे आणि मी आणि आमची सगळी टीम, मी आणि शिल्पा मॅमनी आम्ही जो एस व्ही केअर स्टुडिओ हा ब्रँड चालू केलेला आहे ते एक आम्ही लोकसेवा पण प्रदान करतो आणि प्लस सलॉन इंडस्ट्री आणि अकॅडमीमधले जे पण कोर्सेस आहेत त्या सगळे चालवतो. त्याच्यामध्ये लोकांना फक्त शिकवून नाही मोठं करता येत, तर त्यांना सामाजिक ज्ञान देणं पण महत्त्वाचं आहे. तर आम्ही ही जी सेवा देतो त्यामार्फत आम्ही लोकांना लोकसेवा पण देणं, त्यातून एक माणूस कसं असतो ते घडवणं आणि प्लस त्यांना एज्युकेशन देऊन त्यांचं स्वतःचं करिअर करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये ही जी आम्ही सेवा मागच्या 5 वर्षापासून देतो आहे या सेवेमधून आम्हाला एक स्वतः आत्मीय आनंद पण मिळतो आहे आणि प्लस समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं ज्यामार्फत आम्ही ही सेवा प्रदान करतो त्यातून आम्हाला काहीतरी एक वेगळी अनुभूती मिळते. त्यामुळं आम्ही सगळेजण येतो आहे आणि अशा प्रकारची सेवा देतो आहे. त्या सेवेमध्ये जे वारकरी लोकं आहेत त्या वारकरी लोकांचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो खरंच आम्हाला खूप एक वेगळी अनुभूती देऊन जातो आहे. प्लस आम्ही बाकीच्या ज्या सेवा देतो वृद्धाश्रम अनाथाश्रम अशा आश्रममध्ये जाऊन पण आम्ही सेवा प्रदान करतो. त्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी जातो, प्रत्येक महिन्याला जातो, पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस हे जे लोक आहेत हे वेगळा आशीर्वाद पण आम्हाला देतात आणि प्रत्येक वर्षी लोक याची वाट बघत असतात किंवा वारकरी लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस प्रत्येकाचे वेगळे अनुभव असतील आणि प्रत्येक वर्षी प्रत्येकजण विठुरायाकडे काहीतरी मागणं मागतं पण आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता यांची मोफत सेवा करतो. ही आमची सेवा आम्ही फक्त एकटाच प्रदान नाही करू शकत आहे त्यामुळे ही सगळी टीम मला सहकार्य करते. प्रत्येक वर्षी आमच्याकडे नवीन नवीन स्टुडंट येतात, अकॅडमीमधले स्टुडंट असतील किंवा सलॉनमधले स्टाफ असाल, आम्ही सगळेजण मिळून इथं दरवर्षी ही सेवा प्रदान करतो. त्यामध्ये एक वेगळा अनुभव आहे आणि एक आत्मीय समाधान पण आहे की आम्ही समाजासाठी काहीतरी देतोय. हॅलो, हमारा नाम शिल्पा जयमणी है एंड 2015 से हम अकेडमी रन कर रहे अलोंग विथ विजय वाघमारे. हमारा जो अकेडमी है बेसिकली फॉर हेयर मेकअप एंड नेल्स का है एंड 2015 से हमारा अकेडमी अभी तक हर महीने वेरियस आश्रम को जाते हैं हम एंड वहाँ पे हमारे सर्विसेज प्रोवाइड करते हैं अलोंग विथ ट्रेनिंग एंड हमारा मेन जो फोर्टे है वो है हेयर एंड एवरी मंथ लगभग हमारा 20-30 स्टूडेंट्स के एडमिशन्स होते हैं अलोंग विथ प्लेसमेंट्स एंड दैट्स इट. मी सांगली जिल्हा तासगाव. असं वाटतं माझं म्हणजे तुमची जी सेवावृत्ती आहे की आम्ही वारकरी लोक येतो इथून येतो, वारकरी लोक आम्ही इथून येतो ते आम्ही कंटाळा वगैरे असतो हे असतो, तुमची सेवा करताय आमची मानवता भावनेतून जी आम्हाला आपल्यातून आवडते की निःशुल्कपणे
कोणत्याही प्रकारचं मनात न ठरवता हे करता आमच्यासाठी जे तुम्ही वेळ देता, कारण वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पैशापेक्षा मनी ही महत्वापेक्षा वेळ महत्वाचा आहे. वेळ तुम्ही देता, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी वर्क करायसाठी करू शकता. आणि माणुसकी ही भावना अजून उठी माऊलीच्या पावली पंढरीमध्ये आहे, जिवंत आहे. त्याबद्दल आम्हा तुम्हा सर्वांचं, तुमच्या राष्ट्रप्रवाह जी तुमची संघटना असेल त्या संघटनेचं आम्ही सर्व वारकरी संघटनेमार्फत आभार मानतो आणि तुमच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करतो. सर्व महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या सुखा समाधात पाऊस वगैरे व्यवस्थित होऊन पावसाळ रोगराईपासून मुक्त कर एवढीच फक्त विठुरायकडे आम्ही मागणी करतो. सांगली जिल्हा. बरं, कसं वाटलं तुम्हाला? घरच्या सोडून इथे सोडून कसं काय फरक वाटला? एक नंबर. बरं, मसाज करून दिला त्यांनी, ते कसं वाटलं तुम्हाला? आहे चांगलं, आहे चांगलं, गोड आहे. काका काय नाव तुमचं? काशीनाथ रामचंद्र गाडे गुंडवाडे. बर, दर वर्ष आता वारीला? दर वर्ष. कसं वाटतं? बरं वाटतंय बघा, तुमचा मेळावा सगळा मागून पांढरंगानं असं तुम्हाला यास द्यावं, पाठिंबा द्यावा एवढेच उच्चार आणि कायम असं येत राहावं. तुमच्या पायांचा मसाज करण्यात आला, दाढी करण्यात आली, सगळं सगळं कसं वाटलं तुम्हाला? बेस्ट म्हणजे वाटलं, हे सगळं व्यवस्थित वाटलं. साहेबाजीने आमचे काय वळग आहे. दरवर्षी करतात ते? दरवर्षी दरवर्षी. आणि ज्यांची आमची माहिती झाली असा लगेच आम्हाला वळवत्यात, नमस्कार करतात. खास आम्हाला एवढेच आशीर्वाद, तुम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, काय कायम असं राहावं, ताकद अंगात द्यावी. हा, एवढं झालं की बस बघा. अजून सण उघड्या म्हणून सांगा.